सर्व जय शिवराय संचारबंदी आहे जमावबंदी आहे घरात बसायचं आहे प्रत्येकाने स्वतःच्या घरामध्ये स्वतःला लॉक करून घ्यायचं आहे पण मग घरात बसून कंटाळ तू घरात बसून करायचं काय मित्र हो आयुष्य इतकं फास्ट आहे आपल्याला खूप वेळेला असं तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या मित्राला तुम्ही फोन करता आणि म्हणता अरे खूप वेळा तुला फोन करायचा विचार आला पण जमलंच नाही तर अशा सगळ्या लोकांशी फोनवर बोलून घ्या तुमच्या कदाचित असंही असेल की काही लोकांपर्यंत या विषयाचं गांभीर्य पोचलेलं नाही तर लोकांपर्यंत हे गांभीर्य पोचवा हे एक काम तुम्हाला करता येईल घरात बसून काय करायचं दिवसभर कंटाळा येतो तर काय करायचं त्या दृष्टीने काय करता येईल ह्या गोष्टीवर हो आपण चर्चा करतो तर पहिली गोष्ट आहे की ज्या लोकांशी आपला बऱ्याच दिवसापासून संपर्क झालेला नाही अशा लोकांशी संपर्क करा गप्पा मारा खुश राहा दुसरी गोष्ट वर्तमानपत्राच्या बहुतेक प्रिंट आवृत्त्या आता बंद झाल्या तर ई व्हर्जनवर वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रातले विशेष प्रकारच्या पुरवण्या असतात त्या पुरवणा तुम्ही वाचू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ई मॅगझिन्स आहेत ते तुम्ही वाचू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारचं वाचन करू शकता समजा तुम्हाला जगातली उत्तम पुस्तकं वाचायची तर किंडल नावाचं ॲप आहे या किंडलवर जगभरातला सगळा ग्रंथसंभार तुम्हाला तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये वापरता येईल आता एक गोष्ट लक्षात घ्या हां मी ज्या काही ॲप्लिकेशनची नावं आहे त्याच्याही पलीकडे खूप सगळे ॲप्लिकेशन्स असतात असू शकतात आहेत आणि मी जे सांगतो सांगत आहे मी त्यांची जाहिरात करावी म्हणून सांगत नाही तर त्या योगाने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि तुमचा दिवस आनंदात जाईल म्हणून सांगतो आहे नंतर ज्ञानेश्वरीचं ॲप्लिकेशन आहे गाथेचं ॲप्लिकेशन आहे दासबोधाचं ॲप्लिकेशन आहे हरिपाठाचं ॲप्लिकेशन आहे श्रीमद भगवद्गीतेचं ॲप्लिकेशन आहे सगळ्या सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स आहेत त्यानंतर सगळ्या प्रकारचे ऑडिओ बुक्ससुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाविषयीची माहिती देणारे व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यानंतर टेडसारखी कम्युनिटी असेल टेडेक्सारखी कम्युनिटी असेल किंवा माझ्या चॅनलवर खूप सगळे चांगल्या प्रकारचे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता मी ज्या चॅनलचे नावं घेतो आहे त्या चॅनलची मी जाहिरात करतो आहे असं मानू नका हां जे चांगलं असेल ते चांगलं चांगल्याला चांगलं म्हणणं म्हणजे जाहिरात करणं नव्हे ओके तर या गोष्टी आहेत म्हणजे वाचन तुम्ही अशा प्रकारे करू शकता घरामध्ये आता बरेच लोक असे आहेत की माझ्या संपर्कातली अशी मंडळी आहेत की ज्यांनी आवडलं म्हणून किंवा पुस्तका ना पुस्तका ना पुस्तका पुस्तकाचं नाव ऐकलं म्हणून पुस्तक आणलेलं असतंय पण त्या पुस्तकाकडे दोन दोन पाच पाच वर्ष त्याला हात लावलेला नसतोय किंवा फक्त टिपवाईवर किंवा कपाटामध्ये सजावटीचं साधन म्हणून ही पुस्तकं बनलेली असतात तर ती पुस्तकं काढा ती वाचा बऱ्याच वेळेला आपण फोनमध्ये महत्त्वाचे आर्टिकल्स जे आहेत ते सेव्ह करतो सेव्ह फॉर लेटर रिडिंगसाठी ते वाचले जा वाचून झालेले नसतात आपले ते वाचू शकतो आपण तर हा वेळ जाईल दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये चिमुकली मुलं आहेत त्यांनाही बाहेर जायची बंदी आहे अर्थातच तेही कंटाळून जातात अशा वेळेस तुम्ही आम्ही काल जे बघी बघू शकता तुम्ही की अशा प्रकारचे आम्ही मुखवटे बनवलेत मुलांना तुम्ही चित्र काढायला सांगू शकता किंवा आता जी पत्रलेखनाची पद्धत बऱ्यापैकी कालबाह्य झालेली आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या मित्रांना पत्र लिहा त्यांच्या शिक्षकांना पत्र लिहा पाहुण्यांना पत्र लिहा असं करू शकता म्हणजे ज्यातनं सर्जनशीलतेला पण विकास होईल मुलांची सर्जनशीलता पण वाढेल त्यांचा वेळ पण जाईल आणि मुलांसोबत मूल होऊन राहण्याने तुमचा आनंद तो पण वाढेल तणाव पण कमी होईल म्हणजे झालं वाचन झालेलं आहे सगळ्यांशी संपर्क करणं आहे आणि मुलांची क्रिएटिव्हिटी क्राफ्ट्स असेल चित्रकला असेल पुढची गोष्ट आहे खूप सुंदर बुद्धिबळ खेळा आणि मी तर म्हणतो श्रीमान योगीमध्ये जसं आपण वा वाचलं आहे की छत्रपती शिवराय खूप उत्तम बुद्धिबळपटू होते सईबाई साहेबांसोबत ते चेस वगैरे खेळायचे याची ऐतिहासिकता वगैरे ह्या गोष्टीवर आपण नको जाऊयात पण त्या गोष्टीतनं बोध इतकाच घ्यायचा आहे की आपणसुद्धा वेळ काढा पतीने पत्नीशी आणि पत्नीने पतीशी बुद्धिबळ खेळा नसेल बुद्धिबळ तर जुन्या काळातले जे खेळ होते ना खडे खेळणे चामफुल्या खेळणे सापसिडीचे खेळ आहेत त्यासुद्धा एक वेगळ्या प्रकारची मजा आहे वेगळ्या प्रकारचा आनंद आहे तो आम्ही तर घेत आहोत तुम्ही पण घेतला पाहिजे म्हणजे हे जे घरगुती खेळ आहेत ते कोड्यांचे खेळ असतील वेगळ्या प्रकारचे या खेळ्याचा पण अशा प्रकारचा आपला वेळ जो आहे तो घालवण्यासाठी आपल्याला उपयोग करता येईल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काही लोकं आहेत की ज्यांचं वाचन खूप असतं पण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काय वाचलं आहे ते त्यांनी लिहिलं नसतं किंवा त्यांना खूप काही लिह लिहावंसं वाटत असतं ते लिहू ते ते शकत नाहीत तर अशा लोकांनी सरळ पेन उचला वही उचला आणि लिहायला लागा समजा वह्या नसतील घरामध्ये तर तुम्ही फोनमध्ये नोट्समध्ये लिहू शकता किंवा तुमचा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर पण लिहू शकता होऊ शकतं कदाचित की ॲक्सिडेंटली या लॉकडाऊनमुळे तुम्हाला घरात राहावं लागू शकतं आणि त्या घरात तुमच्या राहण्यामुळे सुद्धा खूप उत्तम अशा प्रकारचं एखादं पुस्तक जे आहे ते समाजाला वाचायला मिळू शकतं म्हणजे तुमची ऊर्जा जी आहे ती ह्या कामाला वाचतं वापरलं जाईल आता अजून काय करायचं तर मी म्हणतो काही लोक खूप सगळे लोक आता यूट्यूबर्स आहेत टिकटॉकचे स्टार्स आहेत ते अजून वेगळ्या प्रकारचे हॅलो वगैरे खूप सगळे ॲप्स आहेत तर ह्या सगळ्या ॲप्सवर तुम्ही मनोरंजनपर व्हिडिओज बनवू शकता किंवा ज्या लोकांपर्यंत तुम्हाला वाटतं की ही माहिती जायला पाहिजे अशा लोकांसाठी मराठीतून जनजागृतीपर व्हिडिओसुद्धा म्हणू शकता म्हणजे तोसुद्धा तुमचा वेळ जो आहे तो सत्कारणी लागेल तर असे खूप सगळे ऑप्शन्स अवेलेबल्स आहेत समजा जे कोणी लोकांना चांगलं ऐकायचं चा, असेल तर चांगले चांगले समजा सद्गुरू असतील जग्गी वासुदेव किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे फिलॉसॉफर्स आहेत डॉक्टर्स आहेत सायकॉलॉजिस्ट आहेत यांचे लेक्चर्स वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानवर्धक जे आहेत ते तुम्ही ऐकू शकता आणि ऐकल्यानंतर त्याच्याविषयी फोनवर मित्रांशी चर्चा करू शकता शेअर करू शकता जेणेकरून त्यांनाही त्या विषयाची माहिती मिळेल तुमची रिव्हिजन होईल तुमचाही तो पाठ पक्का होईल आणि ऑल मी तर सांगतो सगळ्याही पलीकडे रामायण महाभारत किंवा जे माईलस्टोन ग्रंथ आहेत ज्यांची आता मी सगळ्यांचीच नावं घेणार नाही तर त्या ग्रंथांचं वाचन करा तुमचा वेळ जाईल प्लस तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल आणि घरामध्ये एक वाचनाचा हा जो संसर्ग आहे तो सगळ्यांना होईल आणि पिताजी वाचतात वडील वाचतात म्हणजे त्यांचं पाहून मुलगा वाचेल मुलगी वाचेल पत्नी वाचेल तर ह्या अशाच प्रकारचा हा सगळा माहोल होईल आणि तुम्हाला सूर्य कधी उगवलं उग कधी मावळला ते कळणार नाही तर ह्या सगळ्या कृती तुम्ही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुम्ही इतका लांबपर्यंत बघता याचा अर्थ तुम्हाला तो आवडत आहे तर आवडत असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आप्तस्वकीयांना स्नेहीजनांनासुद्धा सांगा आणि या व्हिडिओला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जेवढ्या काही मंडळींना तुम्हाला का वाटत असेल की ह्या आयडियाज त्यांच्यापर्यंत जाव्यात पोहोचाव्यात तर त्यांनाही त्या पोचवाव्यात धन्यवाद